नमस्कार, मी करुणा ढोले, साम संजीवनी या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत सर्व आरोग्य तक्रारींवर तन्वी हर्बल उपचार याविषयी, आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत तन्वी हर्बलच्या डॉक्टर मानसी धामणकर मेहेंदळे. आपण मॅडमचं स्वागत करूया. मॅडम, साम टीव्हीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. चर्चेला सुरुवात करायचीच आहे, मात्र त्याआधी मॅडमची आपण थोडक्यात ओळख करून घेऊयात. तन्वी संचालक डॉक्टर मानसी धामणकर यांनी येरला मेडिकल खारघर इथून आयुर्वेदाचं शिक्षण पूर्ण केलंय. लहानपणापासूनच डॉक्टर मेधांकडून आयुर्वेदाचं बाळकडू त्यांना मिळालंय. घरगुती औषधं सुद्धा कशी निरोगी जीवनासाठी आवश्यक असतात याचं ज्ञान डॉक्टर मेधा यांनी त्यांना दिलेलं आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असं त्या मानतात. तन्वी घंटाळी येथे त्या रुग्णांचं मार्गदर्शन करतात. रुग्णांना उत्तम मार्गदर्शन तसंच काउन्सिलिंग पण त्या करतात. विविध ठिकाणी चुटकीभर तन्वी सत्वाच्या गोळ्या कशा गुणकारी आहेत याची व्याख्यानं देखील त्या करतात. कोणत्याही कार्यात सहभागी असल्यावर परफेक्शन आणि एकरूपता असली की प्रगतीचा आलेख उंचावतो असं त्यांचं मत आहे. तसंच उन्हाळ्याच्या सुट्टीला डॉक्टर मेधांप्रमाणेच उद्याची प्रजा घडवण्यासाठी डॉक्टर मानसी ही तन्वी बालछंद वर्ग देखील घेतात. तर आपण चर्चेला सुरुवात करूयात. मॅडम, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपलं साम टीव्हीमध्ये. येस, नमस्कार. चर्चेला सुरुवात करतोय आपण. वेदर चेंजमुळे अनेक विकार होत असतात आणि त्यासाठी तन्वीचं कोणतं कॉम्बिनेशन वापरावं याबद्दल काय सांगतो? वेदर चेंज म्हणजे हवामानामधले जे बदल आहेत आपण सध्या बघतोय, कधी पाऊस आहे, कधी खूप उन्हाळा आहे, कधी कधी आपण बघतो की आपल्याला म्हणजे खूप जास्त घाम यायला लागतो आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये पण तसे अनेक बदल घडायला सुरुवात होत असतात. आणि त्यासाठी तेव्हा आपलं हे जे काही तन्वीचं कॉम्बिनेशन आहे ते बेस्ट काम करतं. की म्हणजे तन्वीची जी सगळी आपली औषधं आहेत ही सत्व पद्धतीने बनवलेली असल्यामुळे ही नैसर्गिक आहेत. ह्याचा आपल्या शरीराला कुठलाही अपाय होत नसतो. म्हणजे तन्वी शता असेल, वातशांती असेल, संथ कफ असेल, तन्वी ज्येष्ठ असेल, हे प्रत्येक औषध आपल्या शरीरासाठी एक उत्तम गुण देत असतं. की म्हणजे आता उदाहरणार्थ खूप उन्हाळा आहे तेव्हा आपल्याला जर असं वाटतंय खूप घाम येतोय, तर मग तेव्हा तन्वी शताच्या 2 गोळ्या जरी आपण दिवसातनं 3 वेळा घेतल्या तरी आपल्याला असं वाटतं हो घामाचं प्रमाण आपलं कमी झालेलं आहे. उन्हाळ्यामुळे डोकं दुखत असेल तर ते कमी होतं. किंवा वेदर चेंजमुळे आपण बघतो की कधी कधी काही जणांना खूप सर्दी होत असते. म्हणजे जरा हवा बदलली की झालं, दम लागतो किंवा श्वास घ्यायला त्रास होतो. मग अशा वेळी आपण पेशंटना सजेस्ट करतो की तुम्ही तन्वी शता, वातशांती, तन्वीचं आपलं जे संथ कफ आहे ते आणि तन्वी ज्येष्ठा ही चारही औषधाची प्रत्येकाची एक एक गोळी रोज सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्याबरोबर घ्या. म्हणजे इट्स लाईक अ बेस्ट टॉनिक. की तुम्ही कुठलाही ऋतू असू दे तुमचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपल्याला याची मदत होत असते. तन्वीची औषधं बनवण्यामागे डॉक्टर मेधांचा हा एक हेतू होता की आयुर्वेदाविषयी लोकांचा विश्वास जो आहे तो अधिक वृद्धिंगत व्हावा. म्हणजे की औषधांचा उपयोग हळू होतो का? नाही. आता आयुर्वेद पण तेवढंच जलद गुण देतो आहे हेच लोकांना अनुभवात न कळतंय. की म्हणजे मागची 25 वर्ष अगदी नियमाने काही लोक तन्वी शता घेत आहेत. आम्ही सांगतो की कुठलंही औषध आपल्याला कायम स्वरूपी घ्यायचं नाहीये. जेव्हा त्रास होत असतो तेव्हा औषध घ्यायचं. म्हणजे आपली एक छोटी पुस्तिका आहे तन्वी हर्बल्सची की ज्याच्यामध्ये आपण काय कॉम्बिनेशन कोणत्या आजारावर घ्यायचं असतं ह्याची आपण माहिती दिलेली असते. आणि आपला जो ऑफिसचा क्रमांक आहे 9820075813 इथे जर व्हॉट्सअपला मेसेज केला की ही पुस्तिका आम्हाला PDF स्वरूपात पाठवा तर ती PDF स्वरूपाची पुस्तिका तुम्हाला घर बसल्या मिळू शकते आणि तुम्ही तुमचं आरोग्य तुम्ही स्वतः जपू शकता. कारण आपण म्हणतो ना आपलं आरोग्य हे आपल्याच हातात असतं. म्हणजे आपल्या ज्या सवयी आहेत की आता एक पेशंट होती की तिला वरचेवर हिरड्यांमधनं रक्त यायचं. तर क्लिनिकला ती आलेली की ती म्हणाली मॅडम मला फार म्हणजे विचित्र वाटतं, रोज दात घासायला गेले की आपलं रक्त येत आहे, तर असं का होत आहे? मग तिचे नाडी परीक्षण केल्यावर ती बघितलं तर थोडंसं मला दोषांमध्ये तिच्या बदलाव वाटला. तिला स्ट्रेस होता, पित्त प्रकृती होती. मग तिला एवढंच सांगितलं की तू तन्वीशता नियमित घे पण त्याच्यासोबत आपलं जे तन्वी तिला एडिबल ऑइल जे आहे ते रोज तू दातांना असं थोडंसं मसाज करायचास हिरड्यांना आणि त्यांनी गुळण्या करायच्यास. 15 दिवस झाल्यावरती आली म्हणाली मॅडम हिरड्या इतक्या मजबूत झाल्यात रक्त अजिबात येत नाहीये. तर मी तिला म्हटलं हे आयुर्वेदाचं ज्ञान आहे की आयुर्वेदाने सांगितलंय की म्हणून तुम्ही दिनचर्या फॉलो करायची. म्हणजे असे अनेक अनुभव आपल्या पेशंटचे आपल्याकडे असतात. एक क्लिनिकमध्ये लहान मुलगा यायचा,
त्याच्या पालकांनी सांगितलं की ह्याचं वजन वाढत नाही, ह्याची उंची वाढत नाहीये, प्लस याला भूकच लागत नाही. त्याच्याशी गप्पा मारल्या, त्याला विचारलं अरे काय त्रास आहे, काय होतं, पोटात दुखतं का तुला, म्हणजे मला पहिले शंका आली की याला जंत असतील का. मग कळलं की हा कार्टून बघत जेवतोय. मग मी त्याच्या पालकांना पहिले सांगितलं की तुम्ही त्याला कार्टून बघून किंवा काही असं चित्र दाखवून तुम्ही त्याला जेवायला देऊ नका, कारण त्याच्यामध्ये जर खूप आनंद असेल तरी आपलं शरीरामध्ये काही स्त्राव अति स्त्रवतात की म्हणजे हॅपी हार्मोन्स जास्त प्रमाणात त्यामुळे सुद्धा पचनावर परिणाम होऊ शकतो. किंवा दुःखद सीन असेल आणि आपण जेवत असू तर ते सगळे दुःखी स्त्राव आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात आणि जो आपला जाठराग्नी आहे तो मंद होतो. हे त्याला समजवलं आणि त्याला सांगितलं तू नीट चावून 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 खा. हे त्याला दोन टेक्निक दिली. आणि औषध म्हणजे आपला तन्विषता अश्वयष्टी हे जे मुलांच्या वाढीसाठी उत्तम टॉनिक आहे ते ही एवढी दोनच औषधं त्याला दिवसातनं दोन वेळा जेवणापूर्वी घ्यायला सांगितली. 15 दिवसांनी आई बाबा आल्यावर त्यांनी सांगितलं की म्हणजे त्यांना बोलूनच दिलं नाही, त्यांनी स्वतःनेच सांगितलं की काकू आता मला डॉक्टर काकू आता मला भूक लागते, आता मी व्यवस्थित जेवतो, आता मी आईला सांगतो की मला पोळीवर मस्त तूप घालून दे आणि आता मी माझ्या फ्रेंड्सना पण सांगतो की तुम्ही सुद्धा रोज तन्विषता घ्या. कसं असतं, योग्य वयामध्ये योग्य नॉलेज मुलांना सुद्धा आपण दिलं तर तेही त्यांच्या प्रकृतीची योग्य ती काळजी घेऊ शकतात. असे अनेक अनुभव आपले पेशंट्स आपल्याला वरचे देत असतात. आणि आता जसं तुम्हाला म्हटलं की ह्या सगळ्या तक्रारी ज्या असतात ना त्या आपल्या पोटाशी निगडीत असतात आणि आपल्या जाठराग्नीशी. म्हणजे कुठलाही व्याधी असू दे, आपला जाठराग्नी उत्तम असेल की आपण त्या व्याधीतनं लवकर बरे होऊ शकतो. नक्कीच. तर आपण बघतोय की आजकाल अंगदुखी, खांदादुखी किंवा फ्रोझन शोल्डर असे सुद्धा विकार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. म्हणजे फक्त वयोवृद्धच नाही तर सगळ्याच वयोगटातील लोकांना या व्याधी सध्या जडू लागलेल्या आहेत. त्यांच्यावर कशा प्रकारे उपचार केले जातात? आपण आता बघतोय की लॉकडाऊनमुळे वर्क फ्रॉम होम वाढलेलं आहे, घरी बसून काम आलंय. किंवा लहान मुलांना सुद्धा आता आपण म्हणतोय की शाळा घर बसल्या ऑनलाईन आहे. पुढचं एक वर्ष आपण म्हणू की काही गोष्टी अशाच मुलांच्या बाबतीत तरी राहतील, तर कॉलेज गोईंग जी मुलं असतील किंवा बिफोर 40 ज्यांना त्रास होतोय त्यांना मी असं सजेस्ट करेन की आहारामध्ये तुम्ही नाचणीचे पदार्थ जास्त घ्या किंवा कॅल्शियम इंटेक तुमचा आहारामध्ये वाढवला गेला पाहिजे. आणि त्यासोबत आपलं जे तन्वीचं वातशांती आहे की ह्याच्यामध्ये रासना सप्तक आहे, इट्स अ बेस्ट ऑन की तुमच्या हाडांची झीज होऊ नये, तुमच्या हाडांमध्ये वेदना होऊ नये. किंवा काही जणांना प्रॉब्लेम असतो की चालताना कटकट आवाज येत असतो गुडघ्यांमध्ये, तर मग तेव्हा सुद्धा वातशांती खूप छान काम करतं. की म्हणजे तन्विषता आणि वातशांती. एक आपलं कॅल्शियम सप्लिमेंट म्हणून घ्यायला काहीच हरकत नाही. म्हणजे दुपारी मी असं सांगते की 4 ते 6 ही वेळ खूप छान असते, कारण दुपारचं जेवण झाल्यावरती परत जी भूक लागते त्याच्या आधी जर आपण तन्विषता आणि वातशांती गरम पाण्याबरोबर घेतलं तर आपल्याला हे कुठले जे अंगदुखी असेल किंवा असं आपण म्हणतो पाय दुखतायत ते सगळं कमी व्हायला आपल्याला मदत होते. आता पाय दुखतायत याचा अर्थ तळपाय दुखतायत का पोटऱ्या दुखतायत? मग पाणी कमी पित असाल तर पोटऱ्या दुखू शकतात, पण जर तुमचे तळपाय दुखत असतील तर ह्याचा अर्थ तुमचं रक्ताभिसरण कुठेतरी बिघडलंय की पाया पर्यंत तुमचा रक्त पुरवठा व्यवस्थित होत नाहीये. मग तेव्हा आपलं जे शतजीवंती नावाचं टॉनिक आहे की ह्याच्यात अशी औषधं आयुर्वेदानी सांगितलेली आहेत की रक्त शरीरातलं आपलं व्यवस्थित मेंदूपासून पायापर्यंत सगळीकडे पोहोचण्यासाठी शतजीवंती काम करत असतं. मग तेव्हा आपण तन्विषता, वातशांती, शतजीवंती असं कॉम्बिनेशन देतो. आणि माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9769905892. याच्यावरती जर तुम्ही तुमचे प्रश्न पाठवलेत की व्हॉइस नोट पाठवलेत की मॅडम मला हा हा त्रास आहे, माझा हात खूप दुखतो, माझा खांदा दुखतो, तर त्यानुसार अनुसरून मी तुम्हाला औषध सांगू शकेन. तसंच जेव्हा कुठेही पेन असतं, खांदा दुखतोय किंवा अगदी पाय दुखतोय, तर त्यावेळी लगेच SOS म्हणून तन्विषताच्या 2 गोळ्या आणि वातशांतीची 1 गोळी हे कोमट पाण्याबरोबर घ्यायचंय. आणि आपलं जे केतकी म्हणून तेल आहे ते तुम्ही त्या ठिकाणी जरासं थोडंसं मसाज करून लावायचंय आणि गरम पाण्याच्या पिशवीचा आपल्याला शेक द्यायचा आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की वेदना झाली की त्वरित तिथेही आपली चिकित्सा आपण घरी करायला हवी. आणि वेळोवेळी आपण मार्गदर्शनासाठी आपले जे क्लिनिक्स आहेत, ठाणे इथे आपलं क्लिनिक आहे, दादर इथे एक क्लिनिक आहे, तिथे डॉक्टर पुष्कराज धामणकर असतात, किंवा डॉक्टर रुचा 9920975
75892 हा डॉक्टर रुचांचा नंबर आहे. या संध्याकाळी 5 ते 6 या वेळामध्ये आपल्याला फोन कन्सल्टेशन देत असतात. म्हणजे तुम्ही कुठेही असाल तरी आपले डॉक्टर्स तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन निश्चित करणार आहेत. आणि आपली जी वेबसाईट आहे www.tanviherbals.com इथनं तुम्हाला घरपोच औषध मिळू शकतं आणि तुमच्या जवळच्या कुठल्याही केमिस्टकडे तुम्हाला औषध मिळेल. आपले जे महाराष्ट्राचे वितरक आहेत ते इतकी छान म्हणजे कुठेही म्हणजे अगदी बुलढाणा असू दे, जळगाव असू दे, घर बसल्या औषध त्यांच्या अवेलेबल होत असतात. आणि पेशंटचे जे अनुभव आहेत की मेधा मॅडमशी बोलल्यावर पेशंट व्हॉइस नोट करून आम्हाला पाठवतो की मॅडम तुम्ही इतकं छान एक्सप्लेन केलंय की आता मला कुठलीच काळजी नाहीये, मनात भीती नाहीये. कारण मानसिक संताप म्हणजे मनाचा एक प्रकारची आपण जी चिंता म्हणतो ही एका वेगळ्या व्याधीसाठी कारणीभूत होत असते. म्हणजे कधीही तुम्ही मनामध्ये असे विचार करत गेलात की एक डिप्रेशनची सुरुवात होत असते. आणि हा काळ असा आहे की अनेक लोकांना अशा समस्या उद्भवतात आणि डॉक्टर मेधांशी बोलल्यावर ते असं मुद्दाम सांगतात की मॅडम आता हे कुठलेही त्रास आम्हाला होत नाहीयेत. नक्कीच मॅडम, तर इतरही अनेक विषयांवर आपलं मार्गदर्शन घ्यायचंच आहे, मात्र तुर्तास वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही. ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. सर्व आरोग्य तक्रारींवर तन्वी हर्बल उपचार पद्धती कशी गुणकारी आहे याविषयी आपण सध्या चर्चा करतोय. आपल्या बरोबर डॉक्टर मानसी धामणकर या आहेत. मॅडम, तरुणांमध्ये विशेषतः पिंपल्सची जी समस्या आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते, त्यावर तन्वीचं कुठलं कॉम्बिनेशन गुणकारी ठरतं? मगाशी मी सांगितलं तसं कुठलाही व्याधी हा पोटाच्या तक्रारींपासून म्हणजे निर्माण होत असतो की आता जर आपलं पचनच व्यवस्थित नसेल तर मग आपल्याला आढळून येतं की चेहऱ्यावरती पिंपल्स येतात किंवा काळे डाग येणं असेल किंवा अतिशय म्हणजे आपण म्हणतो की चेहरा लाल होणं. मग जर आपल्याला असं आढळलं असेल की हो मला पाळीच्या आधी पिंपल्स येत आहेत किंवा मुलांमध्ये आपण म्हणू शकतो की पिंपल्स यायला सुरुवात झालेली असेल तर त्यावेळी आपण पहिले असं औषध देतो कॉम्बिनेशन की तन्वी शताच्या 2 गोळ्या दिवसात 3 वेळा घ्यायला देतो. आणि सोबत आपलं जे पपई जॉय म्हणून लोशन आहे त्यांनी रोज आपण दिवसात 2 वेळा चेहरा धुवायला सांगतो. आणि रात्री झोपताना आपलं तन्वी स्किन क्रीम म्हणून आहे ते रोज रात्री चेहऱ्याला आपण लावून झोपायला सांगतो. आणि आपला पिंपल टोन नावाचा एक फेस पॅक आहे तो आठवड्यातनं 2 वेळा लावायचा असो. ही ट्रीटमेंट दिली की सगळ्यात पहिले काय होतं की दोषांचं शमन व्हायला सुरुवात होते, आपोआप पोट पण साफ होतं, पिंपल्सचं प्रमाण पण कमी होतं. म्हणजे कधी कधी इतके पिंपल्स असतात की पेशंट आम्हाला फोन करतात की मॅडम अजूनही त्रास होतोय. मग मी त्यांना सांगते की कधी तुम्हाला असं वाटलं की नवीन पिंपल्स यायला सुरुवात झालेली आहे तर त्यावेळी लगेच तुम्ही 2 ते 3 तन्वी शता एक्स्ट्रा घ्या की आपोआप तो पिंपल तिथेच बसतो आणि तो त्रास वाढत नाही. म्हणजे वेळीच चिकित्सा करणं हे किती महत्वाचं आहे हे ह्याच्यावरनं आपल्याला समजतं की लक्षण दिसलं की लगेच ट्रीटमेंट केली तर आपल्याला लगेच आराम त्यातनं मिळू शकतो. म्हणजे खूप पेशंट असे असतात की कधी कधी महिला म्हणजे त्यांना इतका थकवा वाटत असतो किंवा काम करताना अशक्तपणा जाणवत असतो पण त्या सांगत नाहीत की अंगावर पांढरं पाणी जात असेल किंवा पाळीच्या वेळी खूप फ्लो जास्त असेल तरी पण सांगत नाहीत. क्लिनिकमध्ये आल्यावर जेव्हा खोदून विचारतो की हे कधीपासून होतंय काय होतंय मग तेव्हा सांगतात की 6 महिन्यांपासून हा त्रास आहे. मी म्हटलं असं का केलं की आज तुम्ही ह्या गोष्टी लगेच सांगायला हव्यात. मग तेव्हा आपण त्यांना आपलं तन्वीशता आणि तन्वी गोरेक्स हे औषध देतो. तन्वी गोरेक्स हे महिलांसाठी संजीवनी आहे म्हणजे प्रत्येकासाठीच मी म्हणेन की त्यांनी आपलं हिमोग्लोबिन काउंट उत्तम राहतो, थकवा वाटत नाही, आपली हाडं चांगली राहतात. म्हणजे एक प्रकारचं आपण म्हणतो ना की स्टॅमिना इम्प्रूव्हमेंटसाठी ते छान काम करतं कारण त्याचा मुख्य कंटेंट अश्वगंधा आहे. आणि मग म्हणजे वापरल्यावरती अनुभव लोक आवर्जून सांगतात की नाही मला आता जो ऑफिसमधनं आल्यावर खूप थकवा वाटायचा, असं वाटायचं की काही आता स्वयंपाक वगैरे करूच नाही, पण जेव्हापासून मी हे कॉम्बिनेशन घेते मला एकदम फिट वाटतं. म्हणजे अशी आपली ही वेगवेगळी कॉम्बिनेशन्स आहेत. आता आपलं तन्वी लिव्हा म्हणून औषध आहे की लिव्हरसाठी आयुर्वेदामध्ये काही औषधी सांगितलेल्या आहेत त्याचं कॉम्बिनेशन आपण तिथे वापरतो की इट्स अ
टॉनिक की आपण आपण एक खूप तेलकट पदार्थ खात असू किंवा काही असं तर आपण त्यावेळी आपण हे औषध देतो. किंवा फॅटी लिव्हरचा पेशंट असेल तर तेव्हा नाडी परीक्षण करून आपले वैद्य खूप उत्तम कॉम्बिनेशन तन्वी लिवा तन्वी शता शतजीवंती हे उत्तम कॉम्बिनेशन सांगत असतात की समस्या छोटी असते पण वैद्याचं निदान उत्तम असायला हवं तर तो गुण आपल्याला लवकर येत असतो. म्हणजे आहार विहार यासोबत जर तुम्ही तन्वी शता सुद्धा नियमित घेतलं तर मी असं म्हणेन की प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. की तुम्ही तुमच्या आरोग्याची आधीच काळजी घ्या की तुम्हाला कुठलाही व्याधी होऊ नये म्हणून. आता लहान मुलांमध्ये अजून एक व्याधी असतो म्हणजे की त्यांना वरचे वर पोट दुखी एक जाणवते की म्हणजे तेव्हा असं जंतांचा त्रास आहे का असं पालक विचारतात. मग मी त्यांना सांगते की असं तुम्हाला जर पोट दुखतंय रात्री झोपेत मुलं दात चावत असतील असं तुम्हाला वाटतंय तर मग तेव्हा आपण त्यांना तन्वी शता वर्मेक्स आणि तन्वी ज्येष्ठा असं कॉम्बिनेशन देतो. वर्मेक्स औषध आहे की जंतांसाठी त्याचा छान उपयोग होतो. त्याच्यासोबत आपण ओवा खायला सांगतो की ओवा हा सुद्धा तीक्ष्ण आहे. पचन चांगलं होतं जंत वगैरे असेल पोट दुखी असेल तर ती आपोआप कमी होते. मगाशी मी म्हटलं तसं पाळीच्या वेळी जर मुलींना अधिक पोटदुखी असेल किंवा पोटदुखीचा त्रास जाणवत असेल तर किंवा फ्लो अधिक असेल तर तेव्हा सुद्धा तन्वी शता मदत करतं. कारण त्याचा कंटेंट जो शतावरी आहे शतावरी आपल्याला ह्यामध्ये मदत करत असते. म्हणजे पाळीच्या वेळी जर पोट दुखत असेल तर तन्वी शताच्या 2 ते 3 गोळ्या आपण दिवसातनं 3 ते 4 वेळा निश्चित घेऊ शकतो की ज्याने आपल्याला पाळीच्या वेळी कुठला त्रास होत असेल तर तो कमी होऊ शकतो. आणि पर्सनल काही प्रॉब्लेम्स असतील तर ते तुम्ही विचारण्यासाठी आमचा जो डॉक्टरांचा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकता किंवा आपलं जे ठाणे दादर इथलं क्लिनिक आहे तिथे तुम्ही प्रत्यक्ष येऊन भेटू शकता. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे 15 जूनला आपला पनवेल आणि वाशी या दोन्ही ठिकाणी कॅम्प आहे. त्याचे डिटेल्स तुम्ही आपल्या ऑफिसमध्ये फोन केलेत तर तुम्हाला कळू शकेल की हा कॅम्प किती ते किती वाजता आहे कुठे आहे ॲड्रेस काय आहे. आणि आपले तन्वीचे संचालक डॉक्टर पुष्कराज धामणकर हे स्वतः या दोन्ही ठिकाणी अवेलेबल असणार आहेत. तर आजच तुम्ही नाव नोंदणी करून ठेवा. म्हणजे कोविडचा काळ असल्यामुळे आपण अपॉइंटमेंट वाईजच पेशंटना बोलवणार आहोत. म्हणजे तिथे कुठल्याही प्रकारची गर्दी होणार नाही. आणि त्यासाठी आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की आपण व्यवस्थित आधीच नाव नोंदणी करायची आहे. आणि पनवेलच्या इथल्या कॅम्पमध्ये आता बऱ्याच दिवसात हा कॅम्प झाला नव्हता त्यामुळे ज्या पेशंट्सना डॉक्टरांचं मार्गदर्शन हवंय म्हणजे मधुमेह आहे किंवा काही डिसऑर्डर्स असे असतात की जिथे नाडी परीक्षणच आवश्यक आहे तर पनवेल ह्या सगळ्या एरियामधल्या लोकांनी वाशी आणि पनवेल इथे आपले 15 जूनला 2 कॅम्प आहेत तर तिथे आपण नाव नोंदणी करू शकता. नक्कीच. आणि मॅडम आता मला केशबलाबद्दल विचारायचं आहे. केसगळती थांबवण्यासाठी केशबला या तेलाचा वापर कशा प्रकारे करायला हवाय? ओके. केशबला हे तेल आपलं जे आहे ते आपण पेशंटना सांगतो की तुम्ही जर रविवारी केस धुणार असाल तर शनिवारी तुम्ही छान त्याचा मसाज केसांना करा. केसांच्या मुळाशी ते तेलाचा छान मसाज झाला पाहिजे त्यामुळे केसांचं टेक्स्चर सुधारतं त्यांना चांगली शाईन येते प्लस केस गळणं कमी होतं. म्हणजे टेन्शन कारण आहे केस गळणं ह्याला किंवा केसांमध्ये कोंडा झाला असेल तरी केस गळतात किंवा शरीरातलं रक्त कमी झालं असेल तरी सुद्धा केस गळतात. तर आपल्याला असं आढळलं की अरे हो केस गळायला सुरुवात झाली आहे की लगेच ट्रीटमेंट करणं महत्त्वाचं असतं. कारण एकदा आपण ते विसरलो अरे थांबतील थोड्या दिवसांनी नाही योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट आवश्यक आहे. मग तेव्हा आपण तन्वी शता तन्वी गोरेक्स संथ कफ तन्वी ज्येष्ठा असं कॉम्बिनेशन देतो. आणि सोबत आपलं केशकीर्ती नावाचं जे लोशन आहे ते केसांना आपण लावून ठेवायला सांगतो की त्यामुळे काय होतं की इतकं छान केसांचं टेक्स्चर होतं. आणि हर्बल शॅम्पू आहे हा की तुम्ही पहिले केशबला तेल लावा आणि त्याच्यानंतर केशकीर्ती लोशन म्हणजे इट्स अ क्लिन्झर त्यांनी तुम्ही केस धुवू शकता की साधारण 15 ते 20 दिवसांमध्ये तुम्हाला आढळेल की आपलं केस गळण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. आणि अशावेळी आपण काही पथ्य सांगतो की तुम्ही ब्रेड चीज हे पदार्थ थोडेसे कमी खा. म्हणजे फर्मेंटेड फूड पण अवॉइड करा कारण ते तुमचा जाठर अग्नी कमी करत असतं. आणि अग्नी हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. कोणताही व्याधी आपल्याला जर बरा करायचा असेल तर सगळ्यात पहिले रुग्णाचा अग्नी चांगला हवा. आता आपला अग्नी चांगला आहे की नाही हे आपण कसं ओळखायचं? तर आपली जी जीभ असते ती रोज सकाळी उठल्यावर आरशात बघायची की त्याच्यावरती जर पांढऱ्या रंगाचा लेअर असेल तर समजायचं की अग्नी मांद्य आहे. गरम पाणी प्या आपोआप पोट साफ होईल आणि हळूहळू तो तुम्हाला जीभ छान गुलाबी रंगाची दिसू शकेल.
नक्की सर मॅडम, तन्वी शता हे बेस्ट टॉनिक नेमक्या कोणत्या कोणत्या आजारांवर गुणकारी आहे याबद्दल काय सांगाल? डॉक्टर मेधानी तन्वी शता हे एक असं एक त्यांनी एक असा रेकॉर्ड सेट केला आहे की त्यांचे जे पेशंट आहेत ते तन्वी शता अगदी घरामध्ये एक स्टॉक त्यांचा ठेवलेला असतो. म्हणजे केस गळती असू दे, डोळ्यांची जळजळ असू दे, पोट दुखी असू दे, पाय दुखी असू दे, किंवा आपण म्हणतो की वेगवेगळ्या प्रकारचे स्किन डिसऑर्डर्स असतात, त्या प्रत्येकावरती तन्विशता उत्तम काम करतं. म्हणजे फॅमिलीचं, तुमच्या फॅमिलीचं बेस्ट टॉनिक तन्विशता आहे की म्हणजे प्रत्येकाने निरोगी राहण्यासाठी दोन तन्विशता जरूर घेतल्या पाहिजेत. की त्याच्यामधलं जे शतावरी आहे कंटेंट किंवा जिरं आहे त्याच्यामध्ये, की जे तुमचं पचनशक्ती तुमची योग्य ठेवतं, की रस धातूचं प्रीणन करतं, की तुमच्या शरीरात जे सप्तधातू आहेत रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र, हे तुमचे सात धातू उत्तम राहिले की तुमचं आरोग्य उत्तम राहतं. आणि बऱ्याच म्हणजे पाय दुखत असतील, दोन तन्विशता घेऊन बघा, एक 10 मिनिटात तुम्हाला आराम मिळतो त्याच्यावरती. किंवा पाळीच्या वेळीचं पोट दुखी असेल तरी तुम्ही घेऊ शकता. आणि बरेच पेशंट ॲज अ टॉनिक रोज एक तन्विशता घेतात आणि कळवतात की म्हणजे आधी मला शांत झोप लागायची नाही, आता मला शांत झोप सुद्धा लागते, किंवा मला वरचेवर असं मळमळल्यासारखं वाटायचं असं पेशंट सांगायचे, की प्रवासामध्ये त्रास व्हायचा तो सुद्धा आता होत नाही. की प्रत्येकाने आपल्या घरी ठेवावं असं हे तन्विशता बेस्ट टॉनिक सगळ्यांसाठी आहे. नक्कीच नक्कीच मॅडम, आपण साम संजीवनीमध्ये आला आणि प्रेक्षकांना इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. आणि यासह साम संजीवनीमध्ये वेळ झालेली इथेच थांबण्याची, मात्र इतर ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा साम टीव्ही.